जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्यांनी एकाला धारदार शस्त्राने जबर मारहाण केल्याचा प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंटवाडी येथे घडला होता. या प्रकरणी पोलिसांत 15 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रेखा बोरसे राहणार पाटील नगर यांचा मुलगा प्रसाद बोरसे यांचे काही युवकांशी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी संशयित प्रवीण मधुकर खरडे व 48 अथर्व प्रवीण खरडे व 19 राहणार कॉलेज रोड नाशिक, सोहम सुनील तळवे 19 राहणार कॉलेज रोड, राकेश बाळकृष्ण वाळुंज 35 समतानगर सातपूर कॉलनी, रवींद्र एकनाथ वाटाणे उर्फ दगड्या 29 नासर्डी ब्रिज नाशिक पुणे रोड, विजय संजय बैसाने 29 राहणार काठे गल्ली द्वारका यांच्यासह 12 युवकांनी हा हल्ला केला होता. एनसीन्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.